विरार पूर्व ग्रामीण भागात विजेचा लपंडाव गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। कधी कमी तर कधी जास्त दाबाने वीज पुरवठा होत असल्याने घरगुती उपकरणे खराब होत आहेत। पूर्वेकडील शिरसाड, विरार फाटा व वैतरणा परिसरातील 10 गावात विजेचा लपंडाव सुरूच आहे। वीज खांब व वीज तारा पडून वीज गायब होत आहे। कधीही उच्च दाबाचा वीज प्रवाह सुरू होतो, त्यामुळे घरातील इलेक्ट्रिक उपकरणे नादुरुस्त होत आहेत। विरार फाटा येथे प्राप्ती हॉटेलमधील 3 फ्रीज जास्त दाबाच्या वीज प्रवाहाने नादुरुस्त झाले आहेत, त्यामुळे त्यांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे। विजेच्या उच्च दाबामुळे आपलं काय नुकसान झालेलं आहे? गौरी गणपतीच्या टायमात माझे 2-3 दिवस झाले हॉटेल बंद होतं। विजेच्या उच्च दाबामुळे मला माझे 3 फ्रीज उडालेले आहेत। आता मला खूप मोठं नुकसान बसलेलं आहे। त्यांचे कॉम्प्रेसर गेलेले आहेत। या कमी जास्त लाईटच्या पॉवरमुळे माझ्या फ्रीज उडालेले आहेत। याच्या पूर्ण या परिसरात हाच प्रॉब्लेम आहे, लाईट जास्त येणे, कमी येणे आणि सतत लाईट जाणे, विद्युत जाणे। किती दिवसापासून हा विजेचा लपंडाव सुरू आहे? हा विजेचा लपंडाव गेले 8 महिने चालू आहे, 7 ते 8 महिने कंटिन्यू चालू आहे। मी विद्युत मंडळामध्ये जाऊन मी कंप्लेंट बी केली की बघा, मी वारंवार त्यांना फोन करत असतो की बघा अशा असं लाईट होते, ते मला दुसरी कारणं सांगून ते अनलकी करतात। माझा पूर्ण लाईट जाते तेव्हा मी सतत फोन मारत असतो, लाईट कमी जास्त होते याची पण मी त्यांना फोन मारत असतो, पण ते काय लक्ष देत नाही। याच्यानंतर त्यांचा लपंडाव चालू आहे, ते विद्युतकडे लक्ष देत नाही। माझा या फ्रीजच्या आर्थिक दुरुस्ती मला 25 ते 30 हजार फटका बसलेला आहे। त्यांचे कॉम्प्रेसर गेलेले आहेत, पूर्ण पार्ट खराब झालेले आहेत, डॅमेज झालेले आहेत।